आजही 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबतचा जो निर्णय आहे तो बैठकीत होणार आहे। या बैठकीत कोणत्या धरणातून किती पाणी सोडायचं या संदर्भात निर्णय होणार आहे। 2 महापालिका, 13 नगरपालिका आणि 1108 खेडी यातील सध्या 59 लाख लोकांची पाण्याची गरज नगर आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणांमधून भागवली जाते, त्यामुळे मराठवाड्याला पाणी दिल्यास या लोकांना पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते असा स्थानिक नेत्यांचा आरोप आहे। नाशिक आणि नगर जिल्ह्याचं हित पाहून मराठवाड्यातल्या आणि जायकवाडीवर अवलंबून असलेल्या नागरिकांच्या हिताचा कुठलाही विचार राज्य शासनानं केलेला नाही। या पुनर्विलोकन याचिकेमध्ये नवे काहीच मुद्दे नाही आहेत असं प्रतिपादन आम्ही केलं आणि मग न्यायालयाने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं। सर्व मुद्दे हे पूर्वी विचारात घेतलेले आहेत, सविस्तर चर्चेनंतर हा आदेश दिलेला आहे हे लक्षात घेऊन पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात येत आहे असा आदेश आज उच्च न्यायालयाने दिला। झी 24 तास एक पाऊल पुढे।